नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे ZP भरती 2023 या नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण डॉक्युमेंट कोणते पाहिजे ZP भरतीसाठी। भरपूर साऱ्या लोकांचं असं म्हणणं असते की एखादं डॉक्युमेंट कमी असलं तरी चालते का, तर त्या डॉक्युमेंटला कोणतं और डॉक्युमेंट चालते या सुद्धा गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहे। आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की यामधलं जर डॉक्युमेंट तुम्ही मिस झालं तर होऊ शकतं तुमचं सिलेक्शन सुद्धा मिस होऊन जाईल, कारण की डॉक्युमेंटची पूर्तता खूप करणे गरजेचं असते। आणि तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरता त्या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही काढून ठेवायला पाहिजे। आता कोणते डॉक्युमेंट तयार करून ठेवा हे पहा। अजून सध्या जाहिरात ZP ची आलेली नाही, पण लवकरच आता ZP ची जाहिरात येणार आहे। 2023 साठी आपण कागदपत्रांची यादी सांगतोय आणि हे कागदपत्र तुम्हाला काय लिहून ठेवायचे आहे। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमचं म्हणजे तुमचं जीमेल अकाउंट। तुम्ही म्हणसाल हे कोणतं जीमेल अकाउंट डॉक्युमेंट आहे, हे तर प्रत्येकाजवळच आहे। मी म्हटलं हे डॉक्युमेंट प्रत्येकाजवळ आहे, पण पोरं काय करतात, फॉर्म भरायच्या वेळेस कोणता पण एक मेल आयडी देऊन देतो आणि मेल आयडीवर इतकं गांभीर्यानं लक्ष ठेवत नाही, कारण की मेल आयडीवर तुम्हाला प्रत्येक एक्झाम संदर्भात तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती तुमच्या मेल आयडीवर येत असते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तो मेल वेळेवर आपल्याला ओपन होत नाही किंवा आपण विसरून जातो, तर एक मेल आयडी चांगलावाला ओपन करून ठेवा जेणेकरून तुम्ही त्याचा पासवर्ड कधी विसरसान नाही, ठीक आहे। नंबर एक नंबरचं डॉक्युमेंट एक महत्त्वाचं झालं। यानंतर तुमचा मोबाईल नंबर, आता तुम्ही म्हणसाल का हा कोणता डॉक्युमेंट होय, भरपूर सारे पोरं फॉर्म भरतात आणि त्यांना मोबाईल नंबर कोणता दिला त्या मोबाईलचं इनकमिंग आउटगोइंग सारं बंद असते। असा एक मोबाईल द्या चालूवाला घरचा जो आपल्या जवळचा असेल, की त्या मोबाईलवर कमीत कमी तुम्हाला परीक्षेसंदर्भात किंवा तुमच्या जॉईनिंग संदर्भात सर्व अपडेट मिळत जाईल, ठीक आहे। यानंतर तुम्हाला आधार कार्ड सुद्धा महत्त्वाचं आहे। आता कंपल्सरी आधार कार्ड नसते, पण आधार कार्डला जर और तुम्ही पॅन कार्ड वापरू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता, पण आधार कार्ड असलं तर बेस्ट राहील। त्याचबरोबर तुमच्याजवळ पॅन कार्ड सुद्धा असू द्या, जर कधी तुमच्याजवळ आयडी प्रूफ म्हणून काय असायला पाहिजे, तुमच्याजवळ एक पॅन कार्ड सुद्धा असू द्या। बऱ्याच जणांचे आधार कार्ड अपडेट नसतात, त्यावर पूर्ण जन्मतारीख नसते, तर मग पॅन कार्ड असलेलं आपल्याजवळ कोण्या वेळेस चांगलं राहील। याचबरोबर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10वी 12वीची मार्कशीट। पा मी इथं काय सांगतोय, इथं 2 ते 3 गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवायच्या आहे। 10वी 12वीची मार्कशीट आणि 10वी 12वीचं बोर्ड प्रमाणपत्र असू द्या, कारण की बोर्ड प्रमाणपत्रावर 10वीची तुमची जन्मतारखेचं प्रमाण पडते। त्याचबरोबर तुम्हाला त्या व्यतिरिक्त शाळा सोडण्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, किंवा शाळा शिकत असेल तर बोनाफाईड सुद्धा तुमच्याकडे असलेलं पाहिजे। आता हे संपूर्ण माहिती सांगून झाली नाही, तत्पूर्वी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, तुम्ही ZP भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भरतीच्या संदर्भात सर्वात जलद अचूक अपडेट करता तुम्हाला इथं सबस्क्राईब नावाचं एक बटन दिसत असेल, या सबस्क्राईब बटनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आणि याला क्लिक केलं का तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून ZP च्या संदर्भात सर्वात जलद अचूक अपडेट तुम्हाला भेटून जाईल। आता यामध्ये मोफत तयारी जर तुम्हाला करायची असेल तर मी 27 क्लास घेतलेले आहे ZP चे, तुम्हाला इथं दिसत असेल मी 27 क्लास ZP चे घेतलेले आहेत। त्याचबरोबर तलाठीच्या सुद्धा सर्व प्लेलिस्ट आहे, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला तुम्हाला जायचं आहे व्हिडिओच्या, आणि तुम्हाला सर्व तिथं 150-200 व्हिडिओ एकदम फ्री आहेत, ते पाहून घ्यायचे आहे। तसेच तुम्हाला टेलिग्रामला आपल्याला ZP चं चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे। ZP जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात मी हे चॅनल बनवलेलं आहे, आणि तुम्हाला या सर्व चॅनलला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे। या चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो, जेणेकरून भरतीच्या संदर्भात आज GR आला होता तो GR सुद्धा मी टाकलेला आहे। सर्व भरतीचे अपडेट मी इथं सॉल्व करत असतो, त्याचबरोबर जे आपले क्लासेस असतात त्याच्या सुद्धा माहिती मी इथं देत असतो, कोण्या पद्धतीनं जॉईन करता येईल, ओके। तर म्हणून मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला या चॅनलला देखील टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो। आता आपण सेशनला पुढे कंटिन्यू करतोय, यामध्ये जन्माचा दाखला आपल्याजवळ असू द्या, तुमच्या जन्माचं प्रूफ म्हणून जन्माचा दाखला असू द्या। यानंतर ॲफिडेविट, ओके, ॲफिडेविट जर कधी तुमच्याजवळ कुठल्याही पद्धतीची तुमच्या TC वर चुक्या असेल, कुठल्याही पद्धतीची म्हणजे एरर असेल मार्कशीट वगैरे, तर त्याच्यासाठी एक तुमच्याला ॲफिडेविटसुद्धा घेऊन ठेवा। याचबरोबर ज्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट लागते, ओके, त्यांनी सर्वांनी ESBC SC ST OBC VJNT या सर्वांनी काय करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे। ज्या लोकांना नॉन क्रिमिनल लागते,
ओबीसी विजे एन टी ज्यांना नॉन क्रिमिनल लागते त्यांनी नॉन क्रिमिनल सुद्धा काढून घ्यायचं आहे. सर्वांनी अधिवास प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे, कारण की डोमेसाईल ज्याला आपण म्हणतो सर्वांनी अधिवास प्रमाणपत्र सुद्धा काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे. याचबरोबर जे लोक ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात, ओके ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि जे ई डब्ल्यू एस ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, तर त्यांनी काय करायचं या गोष्टी इथं ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढून घ्यायचं. आणि खूप मोठा आकडा आहे, 10% आरक्षण आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत दिलेलं, तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला इथं कट ऑफ चांगलाच फरक पडतो. याचबरोबर ज्या लोकांचे लग्न झालेले आहेत त्यांनी त्या स्त्रियांनी काय करायचं आहे गॅझेट कॉपी सुद्धा काढून घ्यायची आहे. तुम्हाला परिशिष्ट फ म्हणते वाटते समथिंग त्याला, या सुद्धा गोष्टी काढायच्या खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, हे झालं. ज्या लोकांकडे एम एस सी आय टी प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आपलं लावून ठेवायचं आहे. आधार कार्ड तर आपण पाहिलंच, तुमच्याजवळ 7 ते 8 फोटो सुद्धा असू द्या, 7 ते 8 फोटो सुद्धा असू द्या आणि या फोटोमध्ये दोन्ही कान दिसू द्या तुमचे. ठीक आहे, आता वयोमर्यादा काय असणार आहे झेड पी भरतीसाठी, तर खुल्या वर्गासाठी 38व्या वर्षीपर्यंत फॉर्म भरू शकता आणि मागास वर्ष असेल तर सगळ्यांसाठी 43 वर्ष करून देण्यात आलेलं आहे, इतके लोक फॉर्म भरतात. हे झालं वयोमर्यादेच्या संदर्भात. आता झेड पी साठी तुम्हाला माहिती आहे लवकरच जाहिरात येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कार्ड डॉक्युमेंटची पूर्तता आताच करून ठेवा. तर यामध्ये 1 आणि 2 पदं इतके जास्त पदं आहेत की त्याला वाचायला 2 मिनिटं लागेल. कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ आरेख, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, तारतंत्री, पर्यवेक्षिका, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोर लोखंडवाला, लघुलेखक, टंकलेखक, ओके, त्याचं विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी शिक्षण, त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी, यानंतर आरोग्य पर्यवेक्षक, याला सर्वात जास्त पोरं अप्लाय करत असतात आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर आरोग्य सेवकला सर्वात जास्त मुलं मुली अप्लाय करत असतात, आरोग्य सेविकाला महिला 40% 50% सुद्धा येतात, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माता, कंत्राटी ग्रामसेवक, हे सुद्धा झेडपी मार्फत भरल्या जाणारा पद आहे, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आणि कनिष्ठ अभियंता विद्युत, इतक्यापेक्षा जास्त सुद्धा पदं तिथं भरल्या जातात झेडपीच्या भरतीमध्ये. आता जर तुम्हाला झेडपी भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर बॅचविषयी फक्त तुम्ही जॉईन केलेली तरी चालेल, पण इथं काय भेटणार आहे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं, हे बॅच आहे प्रफुल्ल पवार अकॅडमी नावाच्या प्ले स्टोर ॲपला. ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतोय आणि त्याचबरोबर या कोर्सेसची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतोय. प्रफुल्ल पवार अकॅडमी आयोजित जिल्हा परिषद 2023 भरती बॅच, शॉर्ट नोट्स प्लस क्रॅश कोर्स आहेत. आता शॉर्ट नोट्स क्रॅश कोर्स असा आहे की यामध्ये साधारणतः तुम्हाला 280 व्हिडिओ इथं प्रोव्हाइड केला जाणार आहे. किती? 280 क्लास तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. एकूण 5 विषयाचे, गणित बुद्धिमत्ताचे वेगळे, गणिताचे वेगळे, बुद्धिमत्तेचे वेगळे, हे धरून. तुम्हाला माहिती आहे IBPS आपली एक्झाम घेत आहे आणि IBPS काय गणित विचारते, त्यामुळे गणिताचे मी साधारणतः 80 क्लास तिथं अपलोड करणार आहे. ओके, तर काही झालेले आहेत, झालेले क्लास तुम्हाला किती पण वेळा पाहता येईल, 1 वर्ष कोर्सेचा तुमचा ड्युरेशन असणार आहे. जिल्हा परिषद भरतीकरता नॉन टेक्निकलच्या सर्व प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. आता जे पद टेक्निकलचे आहेत, जे पद टेक्निकलचे आहेत त्या सर्वांना काय असणार आहे सिलेबस 60 प्रश्न सारखे असणार आहे. जे टेक्निकल नाहीत त्यांना काय असणार आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे टेक्निकल पद नाही त्यांना काय असणार आहे, 100 प्रश्न असणार आहे सारखे. आता टेक्निकल पदाला 60 प्रश्न सर्वांना सारखे आणि 40 प्रश्न काय असणार आहे तुमच्या पदाला अनुसरून असणार आहे. तर नॉन टेक्निकल आपण सर्व पदांचा तयारी करून घेतोय IBPS पॅटर्ननुसार. त्याचबरोबर यासाठी आपल्याला मोफत टेस्ट सिरीज सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याचकरिता आम्ही आपल्याला याच्यासाठी मोफत टेस्ट सिरीज, त्याचबरोबर PDF ठोकळा सुद्धा आम्ही आपल्याला याच्यासाठी प्रोव्हाइड करतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, रिक्वेस्ट आहे सर्वांना, सर्वांनी ही बॅच नक्की जॉईन करून घेऊ शकता. आणि बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला जसं की स्क्रीनवरती दिसत असेल जिल्हा परिषद भरती या आपल्या ॲप्लिकेशनला तुम्ही बॅच इन्स्टॉल करून घ्या. ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिलेली आहे. कंटेंटवरती तुम्हाला जायचं आहे. इथं सध्या तरी गणिताचे 63 क्लास अपलोड आहे, बुद्धिमत्तेचे 39 क्लास अपलोड आहे, GKचे सुद्धा 33 क्लास अपलोड आहे, मराठीचे 36 क्लास अपलोड आहे, इंग्लिशचे क्लास उद्यापासून अपलोड करणं चालू होत आहे. साधारणतः इथं 160+ क्लास अपलोड आहे आणि की सुद्धा 120 क्लास इथं अपलोड होणं चालू आहे आणि लाईव्ह क्लासेस चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस अपलोड होणं चालू आहे. मी रिक्वेस्ट करेल सर्वांनी याची फी 1499 रुपये नक्की मात्र जॉईन करून घ्या, तुमच्या तयारीला चालना द्या, अभ्यास करण्याची योग्य वेळ आहे. ओके, त्याचबरोबर TCS ठोकळा सुद्धा याच्या सोबत फ्री आहे आणि टेस्ट सिरीज
सुद्धा फ्री आहे. ओके, तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. थँक्यू सो मच.